आता मला अजून एक ठिकाणी जायचा प्रवास करून सकाळी. हा दिवस माझा प्रवासात जातो त्यामुळे तिथं भेटणं फार कठीण आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की दवाखान्याकडे किंवा कुठल्याही कुणाला ह्याची पायरीच चढता कामा नाही. मी जे सांगेन ते घरच्या घरी करा. कशाला मला तरी भेटायला यायला लागतंय. तुम्ही करू शकता. माझं असं मत नाही की मला भेटायला या, माझ्याकडे या किंवा अन्य कुणाकडे जा. तुम्ही घरच्या घरी करा. निसर्ग सगळं सगळ्यांना देतोय. इथं पण आहे निसर्ग. जे मी देणार ते हातचा गुण वगैरे असं काही नाही बरं का. विचार स्वच्छ ठेवायचं आणि करायचं. विचार चांगले ठेवा आणि घरचे इलाज करा. तुमच्याही हाताला चांगला गुण येईल. कसं असतंय बघा, प्रसादाचा शिरा करताना आणि घरात नवऱ्याला खायला करताना शिरा दोन्हींच्या चवीमध्ये फरक असते. प्रसादाचा शिरा करताना प्रसन्न वातावरण असतंय, धार्मिक वातावरण असतंय. त्या विचारांमध्ये आपण शिरा करतो, छान होतो. नवऱ्याला करून घालताना का होते ना तेवढं जा होत कशाला चांगला होतोय शिरा. बरोबर आहे की नाही? तर विचारांमध्ये फरक पडला तर चवीत फरक पडतोय. त्यामुळे चांगले विचार ठेवा. आज इथं सांगायचं झालं तर इथं आता कडुलिंबाचं झाड आहे. किती बघा की इथंच कडुलिंबाची झाड किती आहेत. आपण यांचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे करू शकतो. किती लोक कडुलिंबाचा रस पितात रोज एक चमचा? पाच पानं पण चावून खाताय का तुम्ही ताई पिता? बर, मग लक्षात घ्या, कडुलिंबाच्या पानापासून सुरुवात करतो. कडुलिंबाचं इथं आता झाड आहे, या झाडाची जर पानं, पण त्याला ठेवा बरं का काहीतरी शिल्लक, नाहीतर सगळंच ते पानं काढून टाकाल. तर कडुलिंबाच्या, समजा कडुलिंबाचा रस जर समजा आपण एक चमचा जर पिलो आणि त्याच्यावरती कोमट पाणी पिलो तर रक्त शुद्धीकरण होतच होतं. कुठल्याही प्रकारचे आजार होऊ शकत नाही. कॅन्सर सारख्या आजाराला घाबरायची कुठल्याही प्रकारची तुम्हाला गरज नाही. कारण रक्त शुद्ध असेल, दम लागणे वगैरे, पित्ताचा त्रास वगैरे किंवा बऱ्याच गोष्टी त्याच्यातून चांगल्या होतात. पूर्वी बघा कडुलिंबाचा रस खाऊन, कडुलिंबाची पानं खाऊन ऋषी मुनी खूप किती चांगलं आयुष्य जगायचे. आयुष्य जर आपल्याला वाढवायचं असेल, चांगलं आयुष्य, फक्त जास्त जगलो म्हणजे चांगलं नाही बरं का, निरोगी जगलो म्हणजे चांगलं खरं सांगायचं. आणि हे जर आपल्याला नको असेल, माता भगिनींना विनंती आहे, पाया पडतो तुमच्या. पण पिंपळाच्या पानांचा रस 15 दिवस हा प्यायचाच, वर्षातून 15 दिवस अशोकच्या पानांचा रस पुरुष मंडळींनी प्यायचाच प्यायचा 15 दिवस वर्षातून. गाजराचा रस वर्षातून 15 दिवस प्यायचा, बघा कॅन्सर पासून लांब राहू शकतो. गवांकूर माहिती आहेत ना, विकतचं आणण्यापेक्षा तुम्ही स्वतः घरी करू शकता. छोटे छोटे जर समजा 7 ओपे केले, आज ह्याच्यात गहू पेरायचे, उद्या दुसऱ्यात, परवा तिसऱ्यात, असं 7 दिवस 7 ह्याच्यात पेरायचं. 7व्या दिवशी आपण पेरतो ना, त्यावेळेस पहिल्या ओप्यामध्ये आपल्या ते गहू, त्याचं गव्हांकुर आलेलं असतं. तर ते कट करायचं. कट करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारे जे आपण कट करायला वापरतो तर ते गरम पाण्याने, कडक पाण्यानं उकळत्या पाण्यात टाकायचं, बाहेर काढायचं आणि मग त्यानं ते कट करायचं. जे कट करायला तुम्ही कटिंगसाठी वापरला ना, खुरपं, विळा असं काही वापरू नका. इकडं बरेच लोक असतात बघा, जे काय वापरणार ते कटर जर असेल तर तो कटर कडक पाण्यात, उकळत्या पाण्यात टाकून मगच तो बाहेर काढायचा. त्यानं कट करायचं, स्वच्छ धुवायचं मिठाच्या पाण्याने ते गव्हांकूर आणि मग तुम्ही त्याचा रस करून प्यायचा. हे जर 15 दिवस पिलात तर जगाच्या पाठीवर कुठल्याही प्रकारचा कॅन्सर तुम्हाला होऊ शकत नाही. करून बघा. जर कॅन्सर असेल तरी सुद्धा तुम्हाला गव्हांकूर मधून त्याचा फरक जाणवतो बरं का. बऱ्यापैकी कितीतरी लोक बरे झाले आहेत गव्हांकुरातून. गव्हांकुरामध्ये खूप ताकद आहे. करून बघा ही गोष्ट. अजून जर सांगायचं म्हटलं तर खूप काय, कॅन्सर पासून लांब राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो व्यायाम. आज व्यायामाच्या अभाव, प्रत्येक जण, बरेच लोक मला खेडेगावातही म्हणतात कशाला लागतोय व्यायाम म्हणतात. आम्ही सकाळी उठून 5 वाजता उठून जातो ह्याला गवत कापायला, अमुक करायला, तमुक करायला. तर नका, असला कुठलाही प्रकार म्हणजे व्यायाम नाही. काम आणि व्यायाम हे वेगवेगळं ठेवा. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, जे आज तुम्ही भाजी वगैरे चिरण्यासाठी जे वापरता ना, सगळ्या भाज्या एकाच वेळीनं, वेळी वापरता, काय वापरता तुम्ही? हा, तर ती वेळी असते ना, तर तीही स्वच्छ धुवायला पाहिजे गरम पाण्यानं. नाहीतर ती प्रत्येक भाजी त्याच ह्यानं कापून कापून कापायचं, करायचं, लगेच बाजूला उभं करायचं. बघा, जर गोड काय कापला असेल तर त्याला मुंगी येऊन लागू शकते. त्याला पाल, आपल्या घरात पाले असतात, पाल सुद्धा त्याला चाटून जाऊ शकते. तर ह्या गोष्टींची खबरदारी घ्या, काळजी घ्या. ह्याच्यातून अल्सर सुद्धा होतो आणि अल्सरचा कॅन्सरमध्ये
कन्वर्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही बरं का, अल्सर लवकर नाही बरं झाला तर हल्ली कॅन्सर म्हणून सुद्धा सांगू शकतात, होऊ शकतो, ह्याची खबरदारी घ्या. माता भगिनींना विनंती आहे की तुमच्या हातात आहे, बरोबर आहे ना, मिठाच्या पाण्याला धुतलात तरी चालते. वेळी जर समजा तुम्ही पाणी जे घेणार ते पाणी उकळवायचं, एक चमचाभर मीठ टाकायचं तांब्यावर पाण्यामध्ये, हे कडक उकळवायचं, त्यानं वेळी धुवा तुमची आणि मग तुम्ही हे करा. फळं पण त्यांनाच कापायचं, काय असेल घरात त्यांनाच कापायचं. हल्ली बघा खेडेगावात जास्त करून ते वेळीच वापरतात, सिटीत चाकू वापरतात बघा, ते सगळ्या एकानंच कट करायचं. हे जर तुम्ही काळजी घेतला, छोटे छोटे गोष्टी आहेत, आपण हे पाळू शकतो की नाही, पत्ते पाळायचं, हे खायचं नाही, ते खायचं नाही, त्याच्यापेक्षा सगळं खावा, आत्ता मरा कर खाऊन मरा, माझं मत आहे. नाहीतर हे खायचं नाही, ते खायचं नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळत ना तर तुम्हाला पत्ते पाळायची गरज नाही. पत्ते 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 म्हणजे काय असतो, पत्ते सगळं खायचं नाही मग जन्माला कशाला यायचं, साधी गोष्ट आहे ना. गाव पोटापुरतं मिळतंय, परमेश्वर व्यवस्था करतोय आपला, तेवढं आपलं असतंय, प्रमाणापेक्षा जास्त कधी कुणाला मिळत नाही, वेळेच्या अगोदर कधी कुणाला मिळत नाही. तुम्ही किती धडपडा, तुमची जर वेळ नाही आली तर तुम्हाला काही मिळत नाही, आणि तुमची वेळ आली आणि तुम्हाला नको असेल तरी त्यावेळेस तुम्हाला चांगलं मिळणार. वेळ आल्यानंतर मृत्यू कधी थांबत नाही, पण त्याच्या भीतीनं रोज मरतात, रोज मरतात. तर घाबरू नका, व्यवस्थित राहा, आनंदी राहा, हसत खेळत राहा. हसल्यानंतर सुद्धा पोट कमी येत आहे बरं का, बघा व्यायाम होतो ऑटोमॅटिक पोटांचा. बघा जे लोक हसत नाही त्यांचं पोट मोठं असतंय का नाही, बघा तुम्ही परीक्षण करा. तर 25 ज्यांचे केस गेले त्यांनी मगाशी सांगितलेल्या उड्डाच आणि टाळीचं कराच करा, पण अजूनही भरपूर इलाज आहेत, करू शकतोय. लसूण पाकळी जर समजा चुरटली आणि त्याचं जर समजा ते तेल आहे जर व्यवस्थित लावलं तर तुम्हाला 21व्या दिवशी सुद्धा तिथं हळूहळू लव दिसायला लागते, 21 दिवसामध्ये. सीताफळीचं आता मला जे दिलं, सीताफळाचं रोपटं दिलंय, खरंच साहेब ते चांगलं मी जपेन ते आणि तुम्हाला बघायला पण मिळेल माझ्या त्या ह्याच्या आवारात. तर पण तरी सुद्धा कुणी त्यांना सांगितलं का परमेश्वराने पाठवलं माहीत नाही, माझ्या इथं फक्त 110 रुपयामध्ये ते बाळ बरं झालं, घरच्या इलाजातो हे करू शकतोय. पण सगळ्याच गोष्टी होतील असं सांगू शकत नाही ना, त्याच्यापेक्षा काळजी घ्या. म्हणजे माझ्यासारख्या माणसाकडे सुद्धा तुम्हाला यायची गरज लागणार नाही का, तुम्ही उगीच आपलं पदरचं खायचं आणि जायचं विनाकारण पैसा खर्च करायचा. बघा आपण विचार करत असाल तर असा विचार करा की तुम्हाला कुठला आजार होऊ नये, स्वतःच्या शरीरावरती भरोसा ठेवा, विश्वास ठेवा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. मी ओके आहे एकदम म्हणा, मी रोज रात्री झोपताना म्हणा की मी निरोगी आहे, बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार होऊ शकत नाही. आपल्या कुटुंबासाठी जगायचं असेल तर निरोगी जगा, आजारी माणसांना किंमत नसते, कितीही मोठा असू दे, घरासाठी त्यानं संपूर्ण आयुष्य घालवलेलं असू दे, पण बघा ज्यावेळेस तो आजारी पडतो ना त्यावेळी त्याची किंमत कमी व्हायला लागते. लाड किती, 8 दिवस 15 दिवस तुमचे असतात, 15 दिवसानंतर तुमचे लाड बंद व्हायला लागतात आणि 2 महिन्यानंतर तुम्हाला कुणी विचारत नाही आजारी पडल्यानंतर. बघा 2 महिने तुम्ही आजारी पडून बघा, तुम्हाला कोण विचारणार नाही 2 महिन्यानंतर. आलं वावा म्हणणार, गल्लीतले सुद्धा लोक कंटाळलेले असतात, तुम्ही आला तर उठून जाणार, इथंपर्यंतची परिस्थिती होती, घरचे तर वैतागतातच वैतागतात. तर दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये, त्याच्यासाठी काळजी घ्या. आता मगाशी सांगितलं तुम्हाला किडनीसाठी, किडनीमध्ये स्टोन झाला तर दगडी पाल्याचं, नाही झाला तरी तुम्ही दगडी पाल्याचा रस तुम्ही वर्षातून 15 दिवस प्या, किडनी फेल जाणार नाही. किडनी फेल जाऊ नये असं किती लोकांना वाटतंय, सगळ्यांनाच वाटतंय, हात वरती करायची गरज नाही, मला माहिती आहे. कारण कसं आहे, बीपीच्या गोळ्या घेणं, शुगरच्या गोळ्या घेणं, वेगवेगळ्या प्रकारचं आज आपण औषध फवारणी केलेले धान्य खाणं, भाजीपाला खाणं, ह्याच्यातून बऱ्यापैकी ना किडनी फेल जाणं हे घडायला लागलेलं आहे. कॅन्सर तर राहायचं आहे, किडनीचा त्रास होतो बघा, म्हणजे युरिन पास होत नाही, लघवीचा त्रास होणं. माता भगिनींना पण विनंती आहे, बघा युरिनला जळजळणं किंवा काय जर त्रास होत असेल, थांबल्यासारखी वाटत असेल, फुल प्रेशरनं होत नाही, हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला दगडी पाल्याच्या याच्यातून निघून जाते. जर वाटलं, अजून जर काही वाटलं तुम्हाला पुढे जाऊन, तर आलं लिंबू आणि मीठ जेवल्यानंतर घ्यायचं, फक्त आणि फक्त 5 रात्री करून बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोटा साफ, युरिन पास होते व्यवस्थित, जेवल्यानंतर 15-20 मिनिटांनी आलं किसायचं, त्यात लिंबू पिळायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे जेवल्यानंतर 15-20 मिनिटांनी खायचं. बघा दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला फरक जाणवायला लागेल.
अजून जर म्हटला तर तुळशीच्या पानांचा रस प्यायचा आणि कोमट पाणी प्यायचं, त्यांना सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवेल युरिन मध्ये. असं कितीतरी इलाज आहेत, आपण घरच्या घरी करू शकतोय. सगळे इलाज सांगत बसलो तरी तर तुम्हाला रात्र पुरणार नाही, इतकं आहे. आणि हे कुठं आहे माहितीये का, हे सगळं आपल्या ग्रंथात मिळेल. हे जे मी जे सांगतोय ना, हे प्रत्येक ग्रंथात लिहिलेलं आहे. आपण वाचता का, ग्रंथ वाचता का?